अनेक दिनों से कारंजा तालुका वासियों की मांग थी कि ग्रामीण रुग्णालय को एम्बुलेंस उपलब्ध कराई जाए। इस कोरोना की महामारी में तुरंत उपचार हेतु आरवी विधानसभा क्षेत्र के विधायक दादाराव केचे, इन्होंने विधायक स्थानीय विकास निधि से एम्बुलेंस उपलब्ध कराई। इस एम्बुलेंस का लोकार्पण आज कारंजा ग्रामीण रुग्णालय में विधायक दादाराव केचे ने किया। इस समय कोरोना महामारी के समय में ग्रामीण रुग्णालय के अधीक्षक डॉक्टर प्रभाकर वंचारी भी मौजूद थे। डॉक्टर प्रभाकर वंचारी इन्होंने अपनी टीम के साथ सराहनीय काम किया। कोरोना काल में अच्छी कामगिरी हेतु विधायक दादाराव केचे इन्होंने उनके कामों की भी सराहना करते हुए स्तुति की। इस समय ग्रामीण रुग्णालय का स्टाफ मौजूद था और भाजपा वर्धा जिला उपाध्यक्ष शिरीष भांगे, रुग्ण कल्याण समिति सदस्य किशोर भांगे, कारंजा तालुका अध्यक्ष मुकुंद बारंगे, कारंजा शहर अध्यक्ष दिलीप जसुदकर, भारतीय जनता पार्टी के कारंजा तालुका कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। कारंजा शहर के युवकों का इस समय भाजपा में प्रवेश किया गया। आज कारंजा ग्रामीण रुग्णालय स्थानिक आमदार स्थानिक विकास निधि योजना विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री दादाराव केचे यांनी ॲम्ब्युलन्स भेट दिली। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांचं काय म्हणणं। साधारणतः जगामध्येच नव्हे आपल्या देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाचं महासंकट आपल्याला दिसून येत असतानाच असंख्य नागरिक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं बळी पडलेत, मरण पावलेत। आता तिसरा टप्पा सुरू होत असतानाच या विभागाचा आमदार या नात्यानं जो स्थानिक विकास कार्यक्रम असतो ज्याला आम्ही आमदार निधी म्हणतो आहे त्या आमदार निधीचा सदुपयोग कसा करून घेता येईल या भावनेतूनच सतत जनतेची इच्छा पूर्ण करण्याचं काम या मतदारसंघाच्या लोकांनी माझ्याकडे दिलं। त्याचाच परिपाक म्हणून जी रुग्णसंख्या या विभागात या मतदारसंघात जास्त फोपावून आहेत त्याला वेळीच आवर घालता येईल या भूमिकेतूनच तीनही तालुक्यामध्ये मग ते आरवी, आष्टी, कारंजा आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमाच्या निमित्तानं मग ते आरवी जिल्हा उपरुग्णालय असो, कारंजा ग्रामीण रुग्णालय असो की आष्टी तालुक्यात ही रुग्णसेवा परिपक्व होण्याच्या दृष्टीनं रुग्णांवर उपचार होत असताना अनेकदा गंभीर जे रुग्ण असतात जे या ठिकाणी बरे होऊ शकत नाही त्यांना हलवण्याचं काम मग नागपूरसारख्या ठिकाणी, वर्धेसारख्या ठिकाणी, चावंगीसारख्या ठिकाणी, सेवाग्राम अशा दवाखान्यामध्ये, प्रमुख दवाखान्यामध्ये नेण्याचं काम रुग्ण बरा होण्याच्या दृष्टीनं सतत हा प्रश्न रुग्णासमोर डॉक्टरसमोर येतो आणि म्हणूनच रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून या विभागाचा एक आमदार या नात्यानं प्रत्येक दवाखान्याला, प्रत्येक तालुक्याला आपण ही सोयीयुक्त, सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका या ठिकाणी तिन्ही तालुक्याच्या रुग्णालयामध्ये आपण दिलेली आहेत। रुग्णांच्या दारी ही रुग्णसेविका विनामूल्य कशी पोहोचेल या भावनेतून त्यांनी सुद्धा आपलं काम करावं ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो। आणि आज या ठिकाणी रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे समर्पित केली याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो। धन्यवाद। विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रुग्णसेवा ही ईश्वर सेवा भेट घेऊन कारंजा तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका आज आपल्याला भेट दिली आहे कारंजा ग्रामीण रुग्णालयाला। BCN न्यूज करता रुपेश म्हस्के, कारंजा।
बेसियन न्यूज के लिए कारंजा खाड़के से रुपेश मस्की की रिपोर्ट।